काय उगा डोकं खाली आहे स्मिता तू, मी सिरियस सांगत होतो तुला. कोणाला काय सांगता येत नाही, कारण की याच्या येत सुनी झुंकर झुंकर गारुडे डोळे येत. बघा बघा बघा, कधी विश्वासघात कराल कोणाचा. स्वागत आहे, मी आहे अस्मिता आणि हा आहे माझा भाऊ. भाऊ आहे भाऊ भाऊ आणि हे भाऊ कधीच दसर कोणाला काय सांगता येत नाही, कारण की याच्या येत सुनी झुंकर झुंकर गारुडे डोळे येत. बघा बघा बघा, कधी विश्वासघात कराल कोणाचा काय सांगता येत नाही. ती कंबर राहील लय समोर समोर लहानपण समोर लहानपणापासून मला माहितीये का, सांभाळून सांभाळून माणसाची काकत मोडून कंबर मोडली. आई वडील नव्हते का सांभाळ्या, तू कंबर मोडूस ते मला भाई नाही आहे का, आणखीन दोन भाऊ येतो तूच कंबर गेली का मोडून. अरे ताई दहावीला होती, आई वडील शेतात जात होते. दहावी झाली असेल ना, दहावी होती का, कंबर होती का, दहावी झाली की लग्न केलं तिचं. छानपण झाली का, तोच सांभाळ का, दोन भाऊ होते. भाऊ घेत बी नव्हते तुला, हाईत होते हाणायत होते ना. ऐश्वर्या तुला खुशी व्हायली का? नाही काय, मात्र खर लेकराला व्यान लावली तर पप्पा सोडा तुमची. व्यान कशासाठी लावली का मग तुम्हाला पप्पानी शाळेत सोडायची? भाजी सांडून जाईल हलून हलून, इथच बॅगलाच खाऊ घालशील. पप्पाने तर कधी बॅग उचलली बी नव्हती, त्यांना माहित पण नव्हतं आम्ही कोणत्या वर्गात आहे. आणि तुला एवढी खुशी व्हायली. तुम्हाला माहित होत का तुमच्या पप्पाने कधी सोडलं होतं का, तुम्हाला सोडलं होतं का? गावामध्ये हो म्हणाल म्हणू पप्पा बघा. मला तर असं वाटायला की हिला सोडूच नाही तुम्ही. मी लोगोच्या शाळेत होतो ना तेव्हा बऱ्याच वेळेस सोडत होते पप्पा. त्यांचा बाहेर जाण्याचा माझा निघण्याचा वेळ एकच आला की मग ती चालवायची. छान वाटायली का? हसतात बी का? काय कमाल आहे, पप्पाची डोळे बंद करतात हसतात. मम्मीने मालिश केला बरं हसू येत नाही, लेकरांनी केलं की डोळे बंद करू करू हसतात. हो आपलं म्हणलं की लेकरू, आणि सासऱ्याचं म्हणलं की कसं खोते खोते ह्याशी येते भांग पाडणार. काय बाई तुझा, तुला भांग पाडता येते का चाली पप्पाचा भांग पाडायला? आज शौर्याला किती मार्क्स पडले? 10 पैकी 10. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. पप्पा तर काय म्हणलेच नाही ऐश्वर्याला, तरी पण पप्पाचा भांग पडायला. फरची फोडली ऐश्वर्या. ऐश्वर्या तू पप्पाला जेव्हा सांगितलं 10 पैकी 10 मार्क पडले तेव्हा पप्पा तुला काय बोलले? व्हेरी गुड, फक्त व्हेरी गुड. मम्मीने तर काय काय केलं तुझ्यासाठी, तू पप्पा फक्त व्हेरी गुड म्हणले. ऐश्वर्या भांडण लावून द्यायला काय लगे, किती किती मग गा, किती बापरे. शौर्या शौर्या पप्पा माहितीये का काल म्हणू लागली की दीदीच आवडती पप्पाला. तुला समजते काय शोरू, मम्मी काय करेल? शर्ट तसं खराब करू नको छोड्या. तुला समजते का मम्मी काय करेल इथे? मम्मीला वाटतंय की तू एक नाही पप्पा सोबत भांडण करा त्याच्यामुळे. पण शोर्या मम्मी खरं पण बोलते ना, पप्पा तू नसल्याच्या नंतर दीदीचा लाड करतात का नाही?
तू नसल्याच्या नंतर बघ कोणाचा लाड करतील. साधी गोष्ट आहे, एवढं कळत नाही मम्मी. कोणाचा करतील? मम्मीचाच लाड कराव ना कधीतरी. फक्त दीदीचा ऐश्वर्याचाच करता का? मम्मी का लहान आहे का गुगुल बाल. सोऱ्या मी तुला ह्याच्यामुळे सांगते. हा काय सांगते मला? पप्पाच बघावं लागते ते एकदा. कुठे गेली? किती नाटकेपणा, किती नाटकेपणा. आणि हेच जर मी म्हणलं असता हो 5 मिनिट थांबा, तर म्हणले असते मला वेळ नाही, मला पोलीस स्टेशन मधून कॉल यायले तर मला जायचंय. आणि तिच्यासाठी म्हणलं तर 5-10 मिनिटं झाले तिच्यासोबत खेळायले. यालाच म्हणतात बापलेकाच प्रेम, बापलेकी. अरे रे 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 फिसकल. खिचडी अहो तांदूळच नाही तर घरी. दुसरं सांगा काय बनवते. पनीर पण नाही. मी घेऊन येऊ शकत नाही, माझी तर साप्ताहिक सुट्टी आहे आज. मी घेऊन येतो. पण पनीरचा मसाला पण नाही. अगं टोमॅटो खूप महाग झाले, दुसरं काय सांगा. पनीरला टोमॅटो लागते ना, विचार. कांदा टोमॅटो तर आता माहितीये का पनीर पण नाही, दुसरं सांगा. हा सांग 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 तूच सांग. सुरू आणि पप्पा जाणार बाहेर जेवायला, तुम्ही तुमचं बनवा. ओके खरं खरं सांगा काय बनवू. उग नाटक लावू नका तुम्ही दोघ जण. सांगा लवकर सांगा. वडापाव बाहेर खात नसतात, घरचं सांग. मम्मी काहीतरी बनवली. वांगीच नाही. नाही नाही एकदा सांग. तू बोलू नकोस मधी. नाही नाही बोलायचं नाही. नाही नाही तिने बोलायचं नाही. तुम्हाला विचारायला शुदास, तुम्ही सांग. बटाट्याची बाबा भाजी उगवतो. अहो सकाळीच केलती ना, किती टाइम बटाट्याची भाजी खाता. नाही नाही मला आवडत नाही, आर्याला आवडत नाही. बाहेरचं काही खायचं नाही म्हणलं ना. घरी भेळ बनवायला तरी पण टोमॅटो नाहीत, कोथिंबीर नाही, त्याच्यामुळे बनवू शकत नाही. आलूची भाजी सकाळीच खाल्ली ना. मॅगी पण नाही. मॅगीने पोट दुखत असते लहान लेकरांनी जास्त मॅगी खाऊन. एक ग्लास पाणी आण पप्पा. काय ना तुमची म्हंटल की सांगायला. एक ग्लास पाणी सांगा ना बरं काय बनवायचं. फुटाने कमी खा. नो 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 नो. अहो सिरियसली सांगायला आता काय बनवायचं ते एकदा सांगा. तू सांगू नको, तू बोलू नको. शरू हा मध्ये मध्ये करतोले बनव. अगं कंटोले काय आहे तर का घरी त्या दिवशी आणले होते ना. पण त्या दिवशी आणले होते ना. पण त्या दिवशी बनवले ना. संपले ना. संपले का? त्या दिवशी तर मला भाजी सुद्धा ठेवली नाही, सगळीच खाऊन टाकली. सरू टोमॅटो महाग आहेत म्हणलं ना. टोमॅटो बेसन लाकडी पिठच ना. बेसन पीठ संपलं. सांगा लवकर बरं मला. स्वयंपाक करायचा आहे काय बनवायचं ते. प्लीज सांगा ना. सांगा हो तसं नसते. अहो सांगा हो सांगा सांगा काय बनवायचं. सांगा सांगा बघा. काय छान मस्त वातावरण आहे.
ओ किती पप्पावर प्रेम. पप्पा निघालेत, छत्री चालू केली आणि म्हणे पप्पा तुम्हाला सावली देऊ का. आणि यांनी पिंपरून बघा मस्त तिच्या सावलीमध्ये चालले. तर ऊन पडले का सावलीच देखून आहे का मला नको देखवायचं काय लगेच. ती का मला देणार नाही का बरं सांगा ना. आहो प्लीज प्लीज एकच मिनिट इकडे ना. तुम्ही जाऊन येता ना. आमचं काय मोबाईल राहिले पप्पा मोबाईल राहिले. ओ तुमचे डोळे आले काय. ओ लाल लाल झाले. बर या इथं थांबा तोपर्यंत ती मोबाईल आणि काय डोकं खाल्ले सिरियस सांगत होतो तिकडं निसर्गरम्य वातावरण बघा. तिकडलं वातावरण फार गरम झालेलं आहे त्याच्यामुळे शूट मध्ये घेत नाही. आता बघा कसं थंडगार वातावरण होते बघा. तिकडं म्हणलं की लगेच स्माइल. आम्हाला म्हणलं की कब्बस काही कळत नाही का. ठीक आहे स्माइल खरंच का हो तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आता लेकरांवरच प्रेम कर. चलो